घटक आठवे अर्थशास्त्राचे परिचय हा पाठ अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये अर्थशास्त्राचा धर्म कसा होतो, अर्थशास्त्राची संज्ञा तसेच त्यांची व्याख्या आपण बघितली आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या भागामध्ये अर्थशास्त्राचे जागतिक स्तरावरती जे तीन प्रकार पाळले जातात त्यांच्याशी अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावरती भांडवलशाही, समाजवादी व मिश्र अर्थव्यवस्था असे तीन प्रकार पाळले जातात. त्यापैकी सुरुवातीला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था बघूया. विद्यार्थी मित्रांनो, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी मालकी असते उत्पादनाची ती मालकी खाजगी व्यक्तींकडे असते. म्हणजेच काय की उत्पादनाची मालकी खाजगी व्यक्तींकडे असते त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटले जाते. आणि ह्या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू निव्वळ नफा मिळवणे हाच असतो. तर ही अर्थव्यवस्था आधुनिक जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांनी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरी अर्थव्यवस्था बघूया, समाजवादी अर्थव्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची मालकी ही संपूर्णता समाजाची असते त्या अर्थव्यवस्थेला, समाजाची म्हणजे सरकारची असते त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हटले जाते. आणि याचा मुख्य हेतू समाजाची हित साधणे हाच या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. विद्यार्थी मित्रांनो, ही अर्थव्यवस्था चीन या देशांनी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच तिसरी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व सामाजिक हे दोन्ही प्रकारचं मालकी आपल्याला पाहायला मिळते त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटले जाते. म्हणजेच खाजगी व सरकार या दोघांचं सहअस्तित्व ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतं ती अर्थव्यवस्था म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था होय. विद्यार्थी मित्रांनो, या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू नफा व समाजाचे हित साधणे या दोघींचा मेळ साधलेला असतो ती अर्थव्यवस्था म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था होय. या ही अर्थव्यवस्था आपला भारत देश आणि आपल्या भारत देशासह अनेक देशांनी स्वीकारलेली आहे. कारण की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे चांगलं आहे त्या बाबी व्यसनाचा प्रयत्न त्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय की ज्यांच्याकडे भांडवल आहे त्यांचा समावेश एक प्रकारचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये करून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजची आपली अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर किती चांगली ठरलेली आहे हे आपण पाहतच आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था ह्या तीन प्रकारचा अभ्यास केलेलो आहोत.